शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। नवी मुंबई शहर में कौमी एकता बनाए रखने के मकसद से हर वर्ष की भांति इस बार भी रमजान के पाक महीने पर एनसीपी नगर सेविका सलुजा सुतार और पूर्व नगर सेवक संदीप सुतार के नेतृत्व में सीवुड दारावी मित्र मंडल द्वारा दावते इफ्तार का आयोजन किया गया, जहां इस अवसर पर पूर्व मंत्री गणेश नाइक विशेष रूप से उपस्थित थे, जहाँ उनके साथ महापौर जयवंत सुतार, एनसीपी प्रदेश सचिव संजीव नाइक, नवी मुंबई एनसीपी अल्पसंख्यक अध्यक्ष जब्बार खान, अली शमसी, पीर फकीरा सहित बड़ी संख्या में रोजेदार उपस्थित थे। मान्यवरों सहित रोजेदारों ने रोजा खोलकर नमाज पढ़ी। इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त करते हुए गणेश नाइक सहित अन्य मान्यवरों ने सुतार दंपति के कार्यों की सराहना की। ज्येष्ठ समाज सेवक संदीप सुतार, नगर सेविका सलुजा सुतार यांच्या विद्यमाने बऱ्याच वर्षापासून रोजा इफ्तारचा कार्यक्रम या नेरूळ सीवूड परिसरामध्ये केला जातो आणि त्यामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र यावेत, सर्वांनी राष्ट्रप्रेम त्या ठिकाणी निर्माण करावं, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावं, अशा प्रकारची उदात भावना ठेवून सर्वांना आपलेचपणानं त्या ठिकाणी जवळ घेऊन त्यांच्यात देशाविषयी आपल्या एकूण सगळ्या माणुसकी धर्माविषयी विश्वास वाढवावा असा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। आणि आज माननीय महापौर जी जयवंत सुतार, संजू नाईक, अलीम शमशी साहेब, जब्बार खान जी आणि सर्वच नगरसेवक आणि समाजातले मोठे एकूण चांगल्या विचार देणारे लोकांनी या ठिकाणी उपस्थिती आणि हा हॉल पूर्ण भरून गेला होता। हे निश्चितपणे त्याचं द्योतक आहे की समाज हा विघटन झालेला नाही, समाज एक आहे, परंतु समाजाला एकत्र करण्याची भावना असलेली लोक मोठी व्हायला पाहिजे, देशावर प्रेम करणारे सांगणारे लोक मोठे व्हायला पाहिजे। देश अखंड राहणं म्हणजे देशाच्या काही जमिनीचे तुकडे होत नाहीत, देशाच्या लोकांचे मन तुटलं म्हणजे देश विघटन होतो। आजच्या अनुषंगानं येत्या 6-7 तारखेला जी ईद होणार आहे त्याकरता मी सर्व मुसलमान बंधू भगिनींना शुभेच्छा देतो। सीवूड मित्र मंडळ धरावे एक सामाजिक कार्य म्हणून त्या ठिकाणी या मंडळाला आदरणीय लोकनेते गणेश नाईक साहेब यांची विचारधारा त्या ठिकाणी लागते आणि ह्या मंडळाचे जे मार्गदर्शक आहेत संदीप सुतार, सरोजा सुतार यांच्या माध्यमातून गेल्या 17 वर्षापासून हे रोजा इफ्तार पार्टी त्या ठिकाणी संपन्न होत आहे। मनामध्ये उद्देश एकच, काही नवीन मुंबई शहर वसत असतात, समाजासमाज एकत्र राहायला पाहिजे, ज्या पद्धतीनं हिंदूंचा दिवाळी सण साजरा होतो त्याच पद्धतीनं मुस्लिम बांधवसुद्धा त्या दिवाळीला एक मोठ्या मनानं प्रोत्साहित करतात आणि हा पवित्र सण रोजा इफ्तार पार्टीचा आहे का, ज्यामध्ये काही वाईट गोष्टी त्या ठिकाणी सोडायच्या असतात आणि आपल्या अल्लाकडं त्या ठिकाणी जे काही कबूल करायचं असतं की बाबा माझ्याकडून चूक झाली असेल या महिन्यामध्ये मला माफ कर आणि पुढचं जीवन एक चांगलं जगावं आणि म्हणून या ठिकाणी या समाजामध्ये एकता निर्माण व्हावी आणि जी काय ह्या देशाची प्रगती आहे त्या ठिकाणी बंधुभाव जागृत व्हावा हा उद्देश ठेवून त्या ठिकाणी हा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं। वहीं नगरसेविका सलुजा सुतार और संदीप सुतार ने इस इफ्तार पार्टी पर अधिक प्रकाश डाला। ये यहाँ पे 17-18 साल से हम लोग सीवूड मित्र मंडल के माध्यम से इफ्तार कर रहे हैं। इफ्तार में मतलब सभी धर्मों का प्रोग्राम हम लोग करते हैं। हमारा वृद्ध वाक्य ये है सर्व धर्म समभाव के माध्यम से ही मंडल बनाया था। जब भी नेरूल नोड मतलब सेक्टर 25, 23, 27 ये सब नोड में बहुत सारे नागरिक रहने के लिए नहीं आए थे, नया सेक्टर था,
और सभी को लेके हम सभी साथ लेना चाहते थे। वो माध्यम से हम लोग सर्वधर्म भाव से ये मंदिर बनाया और अच्छे सभी धर्म सब एक होके शिवूर धारावे मित्र मंडळ हे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून निर्माण केलेलं आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून विविध जात उत्सव ह्या माध्यमातून साजरे होतात। ईद असेल, आमचे क्रिसमस असेल, नवरात्री उत्सव असेल, गणपती उत्सव असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो। सर्व प्रोग्राम या माध्यमातून साजरे होतात आणि हा जाती एकोपा टिकवण्यासाठीच आम्ही हे शिवधारा मित्रमंडळ निर्माण केलेलं आहे। आता रमजानचा जो पाक महिना आहे त्या रमजानच्या पाक महिन्यात आम्ही ईद ए मिलाद किंवा इफ्तार पार्टी आयोजित करतो आणि जर ते आयोजन करता नाही आलं तर आम्ही त्या जे अन्नधान्य असेल त्या वस्तू गोरगरिबांना ह्या मंडळाच्या माध्यमातून दान करण्यात येतो। तर हे दरवर्षी हा जो उपक्रम आहे तो नित्यनेमाने चालू आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।